नमस्कार माझ्या बाल मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर स्मृती जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे मॅथमॅटिक्स. तर जे माझे सबस्क्रायबर विद्यार्थी आहे तर ते लोक तर बघतच आहेत माझा रेग्युलर व्हिडिओ. पण जी विद्यार्थी नवीन आहेत आणि त्यांनी पाहिली नसतील माझे व्हिडिओज, त्या सर्व विषयाची व्हिडिओज मी तुमच्यासाठी अपलोड करत आहे. आणि स्पेशली जे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत त्या मुलांसाठी मी व्हिडिओज अपलोड करत आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत माहिती का तुम्हाला मुलांनो? आज ना खूपच गमतीशीर आणि खूपच आवडतं गेम आहे तुमच्यासाठी, माहिती आहे का? तर आज आपण शिकणार आहोत फाइंड द डिफरन्सेस. आता फाइंड द डिफरन्सेस म्हणजे काय? तर त्यासाठी आता इथे बघा, त्यांनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा. ऑब्झर्व द पिक्चर्स गिवन बिलो, खाली दिलेलं जे चित्र आहे त्याला व्यवस्थित बघा, लक्षपूर्वक बघा. फाइंड आउट अँड टेल द डिफरन्सेस बिटवीन देम. आता हे बघा, इथे तुम्हाला चित्र दिलेले आहे, ओके नी? हे एक चित्र आहे आणि इथे एक चित्र आहे. तर ह्या दोन चित्रांमधील तुम्हाला फरक सांगायचं आहे, शोधायचं आहे. तर आहे की नाही गमतीशीर? तर आता आपण कसं करूया बाबा, दोन्ही चित्र आपल्याला कशी दिसतील? थांबा, आपण काहीतरी करूया तिकडं. आता बघा इथे बघा, म्हणजे फरक दाखवायचा आहे म्हणजे कसं आहे माहिती का तुम्हाला? आता बघा, इथे वरती दोनच पक्षी आहेत आणि इथे किती पक्षी दिसत आहेत तुम्हाला? 1, 2, 3, 4. तर हा एक फरक झाला, एक फरक. त्याच्यानंतर इथे फूल आहे, इथे फूल नाही, तो झाला दोन फरक. इथे मुलगा पुढे आहे, मुलगी मागे आहे, इथे मुलगी पुढे आहे, मुलगा मागे आहे, हा झाला तीन फरक. तर अशा प्रकारे तुम्हाला फरक शोधायचे आहे. तर कळलं ना तुम्हाला आता कसं फरक शोधायचं आहे ते? बघा, इकडे फुलपाखरू वर आहे आणि इथे फुलपाखरू खाली आहे. इथे चेंडू मोठा आहे, इथे चेंडू छोटा आहे. तर आता तुम्ही शोधू शकता की नाही फरक सांगा बघू. मग आता तुम्ही ते फरक शोधायचे आणि तुम्हाला किती फरक भेटले ते मला कमेंट करून सांगायचे, ठीक आहे? मला माहिती आहेत माझे विद्यार्थी फार हुशार आहेत आणि ते लोक व्यवस्थित सगळं फरक शोधून मला सांगते, ठीक आहे? मग तुम्ही पास का फेल मी तुम्हाला सांगते, ठीक आहे? येईल ना मज्जा खेळायला आपल्याला? चला मग लागा शोधायला आता काय काय फरक आहेत ते, ठीक आहे? मी जेव्हा लहान होती ना मुलांना, मला तर खूप आवडायचे हे असले खेळ, फरक वगैरे शोधायचं ते. खूप मज्जा येते ना, आणि अजूनही मला खूप मज्जा येते असले गेम खेळायला, ठीक आहे? तर अशा प्रकारे हे तुम्ही आता फरक आहे ते शोधा, ठीक आहे? तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे अंडरस्टँड अँड राईट वन. तर जर नवीन आहात तुम्ही तर पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकन टॅप करा आणि फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, कारण की माझं चॅनल आहे मोफत, त्यामुळे तुम्हाला एकाही पैशाचा खर्च येणार नाही, हो की नाही? आणि ह्यासाठी मला तुमच्याच मदतीची गरज लागणार, कसं सांगा बघू? आता तुमचे मित्रमैत्रीण तुम्हीच ओळखणार ना त्यांना? मी कुठे ओळखते त्यांना? हां मग तुम्हालाच पाठवायचं आहे त्यांना माझ्या चॅनलचं लिंक, म्हणजे ती बिचारी मुलंसुद्धा घरी बसून छान अभ्यास करतील ना. तर करा ना तुम्ही एवढं माझ्यासाठी. थँक्यू, किती चांगले आहात तुम्ही. आणि लाईक करायला विसरायचं नाही हं, मला पुष्कळ मुलं म्हणतात मी विसरूनच जातो मॅडम लाईक करायला, तर असं चालणार नाही. जेव्हा तुम्हाला खरोखर प्रेम आहे ना माझ्या चॅनलची, तर पटकन लाईक करा बघू, आत्ताच आत्ता करून टाका, ठीक आहे? ओके, जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
जशंका नसतील तर एक थँक्स तर लिहू शकता नाही का? तर चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच रहा आणि सुरक्षित रहा. बाय बाय.